दोन दिवसांपूर्वी ड्रग माफिया ललित पाटील या ससून रुग्णालयाच्या हॉस्पिटलमधून पळून गेला. तदनंतर आज पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, कलेक्टर राजेश देशमुख आणि याच ससून कॉलेजचे हॉस्पिटलचे डीन संजीव ठाकूर यांनी वॉर्ड क्रमांक 16 ज्यातून ललित पाटील पळून गेला त्या वॉर्ड क्रमांक 16 तपासणी केली. जवळपास 1.5 तासाहून अधिक ही तपासणी करण्यात आली. त्यांनी सगळ्या वॉर्डला भेटी देखील दिल्या. नक्की घटना काय घडली हे सगळं समजून त्यांनी घेतलेलं आहे आणि डॉक्टरांनी देखील सांगितलेलं आहे की याच्यावर 3 सदस्य लोकांची समिती असणार आहे. त्यात स्वतः रुग्णालयाचे जे डीन आहेत संजीव ठाकूर यांचा सहभाग असणार आहे. मात्र ललित पाटीलवरती त्यांनी बोलणं टाळलेलं आहे. ललित पाटीलला नक्की कोणता आजार होता, कोणते डॉक्टर त्याला ट्रीट करत होते हे सांगितलं नाही. मात्र 6 डॉक्टरांच्या खाली ललित पाटीलची ट्रीटमेंट सुरू होती आणि यातूनच तो पळून गेलेला आहे. 16 वॉर्ड क्रमांक 16 देखील आता मोठ्या प्रमाणावरती पोलीस आणि बंदोबस्त करण्यात आलेले आहेत. अनेक त्या ठिकाणी गुन्हेगार देखील आलेले आहेत, त्यांच्यावर देखील तपासणी केलेली आहे. ही जी आपण आता सगळी दृश्य पाहतो ही ससून हॉस्पिटलमध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये विभागीय सौरभ राव आयुक्त यांनी जे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला भेटी दिलेल्या आहेत, जेणेकरून कुठलीही परिस्थिती ओढावली. त्यामुळे हॉस्पिटलला पुरेसा सामुग्री असेल, औषधं असतील, उपचार यंत्रणा असेल या पुरेशा आहेत की नाही याचा आढावा घेतलेला आहे. संभाजीनगर असेल, तदनंतर नांदेड असेल, ज्या ठिकाणी मृत्यूचा सध्या तांडव सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवरती याच जिल्ह्याचं मुख्य असलेल्या ससून हॉस्पिटलमध्ये आज त्यांनी आढावा घेतलेला आहे आणि याच आढावा घेत असताना त्यांनी वॉर्ड क्रमांक 16 देखील भेट दिली आहे. राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि तसेच मुख्य सचिव महोदय यांनी काल सर्व विभागीय आयुक्तांची आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांची त्या त्या जिल्ह्यामध्ये किंवा जिथे जिथे मेडिकल कॉलेज उपलब्ध आहे तिथे डीन्सची उपस्थितीमध्ये त्यांनी एक आढावा बैठक घेतली होती. एकंदरीत राज्यात आपल्याकडे जे हेल्थ मशिनरी आहे त्याची प्रिपेअर्डनेस किती आहे, एखादी अपवादात्मक घटना एखादी अपवादात्मक परिस्थिती उद्भवली तर त्याला तोंड देण्यासाठी आमची तयारी कितपत आहे याचा एक फार डिटेल रिव्ह्यू काल झाला होता. पार्श्वभूमीमध्ये निश्चितरित्या नांदेडमध्ये जी घटना घडली होती तोच होता, परंतु वास्तविकदृष्ट्या निर्देश आम्हाला असा आहे की प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये किंवा महानगरपालिकाचे जे वेगवेगळे हॉस्पिटल्स आहेत, सिव्हिल हॉस्पिटल्स आहेत, तिथे आपली हेल्थ मशिनरी किती सज्ज आहे, तसेच तिथे हेल्थ मशिनरीमध्ये जर काही उणीवा असेल तर लोकल पातळीवरून आपण त्यांना मदत करून आणि त्यांना आपण त्यांचा कॉम्पिटन्स रिएस्टॅब्लिश करू शकतो काय, किंवा जिथे जिथे शासनाची मदतीची आवश्यकता असेल, शासनाच्या इंटरव्हेन्शनची आवश्यकता असेल, मनुष्यबळाची गरज आहे किंवा फंडची आवश्यकता आहे, सो तो एक फॅक्ट फाइंडिंग एक अभियानसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयाने निर्देश दिला होता. त्याच्याच अनुषंगाने आज माझे जिल्हाधिकारी पुणे यांच्यासोबत इथे एक रिव्ह्यू मीटिंग आणि तसेच स्पॉट व्हिजिट आम्ही आज निश्चित केला होता. सोमवारपर्यंत माझ्याकडून शासनाला एक डिटेल रिपोर्ट जाणार आहे ज्यामध्ये ससूनची सध्या जे कामाची पद्धती आहे, ससूनचे कामामध्ये त्यांना अजून स्ट्रेंथन करण्यासाठी शासनाकडून काही हेल्पची आवश्यकता जर असेल तर त्याचा रिपोर्ट आणि तसेच स्थानिक पातळीवरून आपल्याला काही शॉर्ट टर्म मेजर्स, काही लॉंग टर्म मेजर्स जर घ्यायचे असतील तर त्याचा एक डिटेल तपशील रिपोर्ट मंडेला मी सबमिट करतो. कोणाला सुद्धा भेट दिलेली आहे, कारण ज्या वॉर्डमधनं ललित पाटील फरार झालेला आहे त्या संदर्भात काय अशी 2 पार्ट आहेत. जसं आपण विचारलं आहे की आम्ही फक्त वॉर्ड क्रमांक 16च नव्हे तर आम्ही ICUs, ट्रॉमा सेंटर, आपले कॅज्युअलिटी वॉर्ड, इनफॅक्ट आपला मेडिसिनचा जे स्टोर रूम आहे, सो त्याच्या इन्व्हेंटिंग कसे होते, त्याच्या तिथे इन्व्हेंटरी आपण कशा पद्धतीने करतो, ही सगळी गोष्टी पाहिल्या. निश्चितरित्या जेव्हा आपण एवढा मोठा एक सिस्टम रन करतो तर त्यामध्ये आपले काही स्ट्रॉंग फीचर्स असतात, काही त्रुटीही असतात. ससूनचा वर्कलोड जर डिफाईन करायचा असेल तर एव्हरी डे देअर आर अराउंड 2000 पीपल हू कम फॉर द OPD. 1800 बेडचे हॉस्पिटलमध्ये साधारणतः 1200 ते 1300 कधीकधी 1400 आपली ऑक्युपन्सी असते. एव्हरी डे अराउंड 300 to 350 people दे गेट डिस्चार्ज अँड न्यू 300 to 350 people दे गेट ॲडमिटेड. सो दिस इज अ व्हेरी ह्यूज टर्न ओव्हर. आणि या सर्व पार्श्वभूमीमध्ये आय एम कमिंग टू युअर पॉईंट की काही त्रुटिया आहेत काय, ससूनला काही फायनान्शियल हेल्पची आवश्यकता आहे, त्यांच्याकडे सध्या मेडिसिनचा स्टॉक पुरेसा आहे, बट स्टील वी फेल्ट दॅट त्यांना इमिडिएटली काही मेडिसिन स्टॉक अवेलेबल करून देण्याची आवश्यकता आहे. सो वी हॅव रिक्वेस्टेड डीन मेडिकल कॉलेज की त्यांची जर काही रिक्वायरमेंट असेल
सो ही विल इमिडिएटली कम्युनिकेट आणि DPDC-तून तो कालच माननीय मुख्यमंत्री महोदयाने निर्देश दिला आहे की अत्यावश्यक सेवा म्हणून जे काही आवश्यकता आहे ते शासनाची परवानगीची वाट न पाहता इमिडिएटली उपलब्ध करून दिली पाहिजे. दॅट इज वन ॲस्पेक्ट. सेकंड ॲस्पेक्ट जे आम्हाला वाटला तो त्यांच्याकडे मनुष्यबळाची थोडी कमतरता आहे, विच इज अ व्हेरी नोन फॅक्ट. आणि ते प्रत्येक ठिकाणी असा असतो, जेव्हा आपला लोड एवढा जास्त आहे तेव्हा मनुष्यबळ थोडासा कमी आपल्याला वाटतात. सो त्यामध्ये नर्सिंग स्टाफची भरती त्याच्या तो शासनाने बिलकुल युद्ध पातळीवर तो विषय घेतला आहे आणि आम्ही शासनाला विनंती करणार आहे की ॲज सून ॲज ते भरती होईल सो फर्स्ट लॉटतूनच आपल्याला ससूनला नर्सिंग स्टाफ मिळाला पाहिजे. क्लास 4 साधारणतः मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल दोन्ही मिळून साधारणतः 490 जवळपास कर्मचारी आहे जे ज्यांची कमतरता आहे. तोसुद्धा त्यांची बिंदू नामावलीची तपासणी माझे ऑफिसमार्फत होते, तो इमिडिएटली करण्याचा आम्ही दक्षता घेत आहोत आणि त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर समितीची मान्यता घेऊन आणि युद्ध पातळीवर ते पदेसुद्धा भरून काढणे त्याचीसुद्धा आम्ही तयारी केला आहे. जे इथे कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ आहे स्पेशली क्लिनलीनेसशी संबंधित, तो कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ किती एफिशियंटली काम करत आहे तो एकदा तपासणीची आवश्यकता आहे. वॉर्ड नंबर 16 आपण व्हिजिट केला आहे. कालची जी घटना म्हणजे परवाची जी घटना झाली आहे त्याच्या अनुषंगाने आणि एकंदरीत तिथे किती लोक ॲडमिट आहेत, ते का ॲडमिट आहेत, किती कालावधीपासून ॲडमिट आहेत, त्यांना आजार काय आहे, हू इज रिव्ह्यूइंग दॅम आणि याची पडताळणी होतोय काय की त्यांना ॲक्च्युली आवश्यकता आहे किंवा कसे. सी हे सगळे विषय जे आहे हे मेडिकल यु नो मेडिकलशी संबंधित प्रश्न आहेत. सो त्याच्याबद्दल आम्ही भाष्य करू शकत नाही, बट स्टील जे प्रशासकीय जे कार्यपद्धती आहे त्याच्या अनुषंगाने डीन आणि त्यांची टीम त्यांना आम्ही सुचवलं आहे की एक त्वरित एक कमिटी गठीत करून जेवढे आपल्याकडे कैदी येतात त्यांचा एक रिव्ह्यू सिस्टम आपल्याकडे असला पाहिजे आणि ते लवकरात लवकर बरे होऊन ते सुखरूप परत त्यांना कारागृहाला पाठवण्याची व्यवस्था असली पाहिजे. आजसुद्धा डीन साहेबांची उपस्थितीमध्ये जेव्हा आपण व्हिजिट केला तर तिथे अनेक काही जे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला इथे सुविधा कमी आहे किंवा आता आम्हाला इथे बंद करून ठेवतात. सो नॅचरली तो लोकल पोलीस आणि ससून ॲडमिनिस्ट्रेशन त्यांचा लुकआउट आहे, कारण सेफ्टी आणि सिक्युरिटी पॅरामाऊंट असल्यामुळे ते त्यांना बंद करून ठेवतात, तो एक विषय आहे. बट इथे निश्चितरित्या हा सिस्टम इस्टॅब्लिश आता होत आहे उद्यापासूनच, ज्यामध्ये 3 डॉक्टर्सची कमिटी तयार करून आणि केस बाय केस त्यांचा जे काही ॲडमिटेड पेशंट आहेत त्यांचा रिव्ह्यू होईल. यामध्ये अजिबात असा सांगण्याचा अर्थ नाही हॉस्पिटलची सेवा से वंचित करून त्यांना जेलमध्ये पाठविण्यात येईल. फॅक्ट फाइंडिंगसाठी आणि तसेच वास्तविकरित्या त्यांना आवश्यकता आहे किंवा कसे हा ॲसर्टेन एक डॉक्टरच करू शकतात किंवा डॉक्टरची कमिटीच करू शकते. वी कॅन्ट कमेंट ऑन इट. मग तो 3 दिवसापासून आहे की 30 दिवसापासून की 3 महिनेपासून. इफ द पेशंट रिअली नीड्स मेडिकल केअर ही ऑर शी शूड गेट द मेडिकल केअर, त्याच्यासाठी ही कमिटी व्यवस्थित पद्धतीने काम करेल. सर ते सगळं मान्य आहे, आपण विभागीय ऐकतात. आता पोलीस एरोड्यावर ढकलत आहे, एरोडे ससूनवर ढकलत आहे, ससूनवाले एरोड्यावर ढकलत आहे, ब्लेम गेम सुरू आहे नुसतं एकमेकांचं आणि उघड दिसतं 6-6 महिने आरोपी तिथे राहतात किरकोळ आजाराच्या नावाखाली, त्यांच्यावर कारवाई होणार की नाही. बघा यामध्ये जी घटना घडली आहे त्याच्या अनुषंगाने FIR ऑलरेडी झालेला आहे, तो आता इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. इथे जे आमचा व्हिजिट झालेला आहे तो एकंदरीत आपल्याकडे कुठलेही जे पेशंट्स येतात त्यांना जे आम्ही सेवा देण्याचं आमचं कर्तव्य आहे त्यामध्ये कुठलीही कमतरता राहू नये याच्या अनुषंगाने आहे. इट्स अ इंटिग्रेटेड अप्रोच. आपला जे प्रश्न आहे त्याच्या अनुषंगाने सर्टेनली तो त्याचं इन्व्हेस्टिगेशन होईल आणि इन्व्हेस्टिगेशन नंतर जे चार्जेस फ्रेम होणार आहे त्याच्या अनुषंगाने कारवाई होईल. सर ज्या दिवशी 2 कोटी रुपयांचे 1 मिनिट बाबासाहेब, ज्या दिवशी 2 कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले जातात ससूनच्याच दरवाज्यावर, त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्यातलाच मुख्य आरोपी जो आहे तोच इथनं पळ काढतो, सर कुठल्या दृष्टीने सिक्युरिटी लॅब्सेस इथे जाणवतायत का? याला जोडून माझा प्रश्न होता की पुणे पोलिसांनी या प्रकरणामध्ये 9 पोलिसांचं निलंबन केलेलं आहे, ससूनकडनं काही कारवाई केली याच्यात जबाबदारी निश्चित होणार आहे का? मी जसं सांगितलं आपल्याला की हा परत इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे, निलंबनाची जी कारवाई आहे ते त्वरित ज्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी होती किंवा लॅप्स ऑफ ड्युटी झाला होता तिथे CP साहेबांनी इमिडिएटली निलंबनाची कारवाई केली आहे. इन्क्वायरीनंतर जर असा निश्चित झाला की यामध्ये अजून काही लोक आहे ज्यांच्याकडून लॅप्स झाला तर जरूर कारवाई होईल.
त्याच्या कुठेतरी या सगळ्यामध्ये सहभागी असेल असं वाटत नाही का? सहा सहा महिने चार चार महिने प्रत्येक कैदी जो आहे तो इथून राहतो. ती त्रुटी राहू नये. आज आज आम्ही सुद्धा पाहिलं आहे जे रजिस्टर जे एंट्री पाहिले आहे अनेक लोक दीर्घ कालावधीपासून आजही आहेत. म्हणूनच निर्णय आज असा झालेला आहे की तिथे त्रिसदस्यीय एक्सपर्ट डॉक्टर्सची कमिटी तयार करून केस बाय केस प्रत्येक पेशंटचा रिव्ह्यू होईल आणि आवश्यकता असेल तरच तो थांबेल, अन्यथा त्यांना परत तेरवडाला पाठवण्यात येईल. जे रुग्ण उपचार घेत आहेत आता जरी आपण बघितलं त्यांचं बॅकग्राऊंड जर आपण बघायचा प्रयत्न केला तर सगळे कोट्यवधीचे हाय प्रोफाईल असतात. येरवडामध्ये असा कुठलाही गरीब आरोपी नाही का तो खरंच त्याला उपचाराची गरज आहे, त्याला इथं येऊन उपचार. फक्त हेच लोक तीन तीन चार चार महिने राहतात. हे असे आरोप होत आहेत, आम्ही आरोप करत नाही, बाहेरून आरोप होत आहेत ससून रुग्णालयाच्या प्रशासनावर की हेच इथं भोसले आहेत बँके प्रकरणातले मोठे, त्याच्यानंतर अजून दोन जण असे मोठे मोठे जे स्कॅन्डल मधले आरोपी आहेत ते ससून मध्ये येऊन ऍडमिट होतात असे आरोप. त्याच्यासाठीच ते जे आरोप आहेत त्याची सत्यता पडताळणी करण्यासाठी आणि आवश्यकता नसेल तर इथे कुठलेही कैदीने थांबू नये याच्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत झाली आहे. आणि उद्या 24 तास बिलकुल आपल्याला. एक मिनिट, ज्या सीसीटीव्ही मध्ये ललित पाटील हा उघडपणे अगदी जॅकेट घालून व्यवस्थित चालताना दिसतोय, पोलिसांचं नक्कीच अपयश आहे कारण की पोलिसांचा जो गार्ड होता तो त्याच्या हातावर तुरी देण्यात आली. मात्र एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमधनं सर एखादा जेव्हा कैदी पळून जातो त्याला नक्कीच हॉस्पिटल प्रशासनातलं कोणी ना कोणी त्याला साथ देणार असेल अशी चर्चा आणि असे आरोप आहेत. जे ज्यांनी कोणी साथ दिली असेल म्हणजे त्याचे डॉक्टर असतील कर्मचारी असतील यांच्यावर आपण काय कारवाई करणार? ससून म्हणजे पळण्याचा एक दरवाजा झालेला आहे. नंतर आतमध्ये गेलात मग एवढा मोठा गुन्हेगार कुलूप लागला असताना कसा काय भावी देऊ शकतो? तोच तो तपासाचा भाग आहे. लेट द इन्व्हेस्टिगेशन गेट कम्प्लिटेड म्हणजे दोन चार दिवसात तो इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट होईल. हा आणि जी माहिती मला मिळाली आहे अगेन म्हणजे माझी जी माहिती आहे ते अंतिम आहे असं अजिबात मी काही क्लेम करत नाही, परत तो इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. बट जे ससून प्रशासनामार्फत जी माहिती मिळाली ती अशी आहे की ते एक्सरे करायला ते बाहेर पोलिसांसोबत ते त्यांना पाठविण्यात आला होता आणि एक्सरेसाठी प्रोसीड करत असताना ते पडून गेले. म्हणजे डॉक्टर तेव्हा त्यांच्याबरोबर कुठला डॉक्टर किंवा नर्स हे नव्हते. जरूर होईल, मी तोच सांगत आहे की इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट होऊ द्या. जर कोणताही व्यक्ती मग तो पोलिसांचे असतील पोलीस डिपार्टमेंटचे किंवा मेडिकल कॉलेजचे जर ते दोषी आढळले बिलकुल कारवाई होणार आहे. शासनाने त्याच्यासाठीच अहवाल मागवतो.